नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाकृषी दर्शनमध्ये मागच्या अनेक वर्षापासून मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे यानंतर आता राज्य सरकार म्हणजेच ठाकरे सरकारनेही शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना उपलब्ध करून दिली आहे तसंच कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णयही राज्यातील ठाकरे सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा झाला तरच शेतीसंदर्भातील नियोजन करणे सोयीचं होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणीचा हंगाम लक्षात घेता वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यासाठी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार असल्याचं मत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केलं आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखापर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जात होते मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकार यांनी स्पष्ट केलं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद